हे शीतल काय हो जीजी? अगं खाऊन घे की. खाते खाते हे काय शेवटच राहिले? अगं मग अगोदर खाल्ले तर काय बिघडते भाई? अगं बिघडायचं काय नाही जीजी, ह्या आजानच तिला दम दिला असेल. नापास झाली तर बघच म्हणून. हे मामा मी ना काय सांगितलं? तू काय नाही बोलला मग काय ऐकत नाही ती? शीतले खा की बाई तू. काय खा ते. अहो झालं ते बघा शेवटचंच पान राहिले आणि नजरच मारायची राहिली नसती. जीजे पुष्पीने काय खाल्लं का? अरे कुठलं काय, मी नाश्ता देऊन आले. आज बी सकाळपासून तोंड पाडून बसते बघ. पुष्पीचं काय करावं काय कळना झालंय बघ. अरे होय बाबा मी पण सांगून सांगून दबले बघ. काय झालं मी बघू का? नाही नको थांब. तिला सारखं सारखं सांगितलं नाही किती बारक्या पोरांनी करते. भूक लागली की नाही ही लापाप. जीजी मामीने काहीच खाल्लं नाही वे? नाही ग. दमा मी बोलून बघते त्यांच्याशी. तुझं तर ऐकते का बघ. काय हो मामी काय झालं? तुम्ही नाश्ता केला नाही वे? मामी घ्या की नाश्ता. नाही नको मला. आज पण काय प्लॅन आहे वे? अगं कसला प्लॅन आणि कसलं काय? म्हणजे आज बी आपण नाटक कंटिन्यू करणार आहे का? शीतले तुलाही नाटक वाटतंय वैग. म्हणजे तुझ्या काकीचं ऐकून काल नाटक केलं खरं मी, पण काय हाती लागलं सांगते काय बी नाही. त्यात जेडी आणि बैयांनी त्यांचा निर्णय बी सांगून टाकलाय, त्यामुळं त्यांना बी काय बोलता येईना. उगच ऐकलं बाई मी तुझ्या काकीच. अहो मामी अहो जाऊ द्या की नका उगच म्हणावं घेऊ. आणि असा अन्नवरा काढू नका घ्या. नाही बघ माझं काय बी खायचं मन नाही. अहो पण मामी तुम्ही तिथले तू जा बरं पेपरला आणि चांगला दे बर का पेपर. तुझं तरी चांगलं होऊ दे बाई. जातो ठीक आहे मी आले हो बोलू. आलं आलं भयान वादळ आलं. आशीर्वाद द्यायला तयार व्हा. अगं असू दे. अगं काय शिकले? अगं पेपर चांगले जाऊ दे असं तर म्हण की. बरं बाई चांगले जाऊ दे पेपर. सुमन काकी कुठे? अगं सुमन काकीला बोलू की कुठे? अगं काकी आले ये की बाहेर पडतेशी ना. सुमन काकी रोज रोज पेपर पडणे की काय जरूरत आहे? एक बार पडल्या तो हो गया. ए तू का बस की आणि तसं बी आज शेवटचा पेपर आहे ना. अगं सुमन काकी ये की बाहेर. आले आले आले. मला माहिती आहे माझ्या पाया पडल्याशिवाय तुला पेपरच चांगला जाणार नाही. तर तर येते. सुमन काकी मला सांग तू असं कशाला केलंस ग? मी काय केलं? अगं मामीना नको ती आयडिया कशाला दिलीस? मला काय म्हणत होत्या माहितीये का? आता कळलं तुझं डोकं असं कसं चालतं ते. तू तुझ्या युनिव्हर्सिटी मधून आयडिया शिकून येतीस ना. अगं मग झाला ना फायदा. कशाचा फायदा आणि कसलं काय? अगं उलट काय बी उपयोग झाला नाही बघ. त्यांनी मनालाच लावून घेतलं. अगं अरे देवा खरं का काय? सुमन तुला ना काय बोलावं कळतच नाही. मला कशाला बोलताय एवढं काय? तेव्हा एवढं काय नाही. अगं आज जेवलं नाहीत त्या.
आता एक काम कर, तू जा त्यांना समजो, नाही तर परत आणि डोक्याला ताप व्हायचा। बर मी येते। हा येते। हा बघ सुमन, मी तुला बोलले होते की नाही? आता कशाच काय होऊन बसले बघ। अहो सगळीच काय बोलताय मला, मी काय मुद्दाम केलंय वे? चांगल्याच भावनेनं बोलायला गेले होते की। आधी केलंयस ना, ती निस्तर आता। जितू भाऊजी, तुम्ही उगाच काय बोलू नका तिला, कोणीच तिला काय बोलू नका। सुमन तू जाऊन भेटून येताना। आता जा की। घ्या, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला। का ग? काही नाही, आम्ही आपलं असंच विचारत होतो की झाला का बायकोचा अभ्यास घेऊन असं। नाही तिथे ती करते की। अहो ते उगाच पिडतात तुम्हाला, काय तुम्ही पण। तुम्ही पण नाही खरंच। बर चल जातो, झाली कॉल कर। येतो आजा। तू नको येऊस। का ग? अरे आज लास्ट पेपर आहे ना, हम लोग पार्टी करने वाले। होय त्यामुळे तुम्ही नाही आला तरी चालेल। बर ठीक आहे। काय फौजी असंच चाललंय वे? का आता काय झालं? गुड लक नाही, निदान बेस्ट लक तरी द्या। बेस्ट लक सगळ्यांना। आणि तुला गुड लक। आम्हाला बेस्ट लक। पुष्पाताई का हो अशा का बसलाय? काय नाही, हे घ्या, गरम गरम मध्ये आणला होता, म्हटलं तुम्हाला घेऊन जावं। आणि शितलीला पण माझ्या हातचा मध्ये आवडतो ना, घ्या की खाऊन बघा जरा। नाही नको मला। अहो गरम गरम आहे आणि भाकरी संग तर लई छान लागतोय बघा। नाही मला नाही काय खायचं, मी खाणं सोडलंय। आणि तूच तर सांगितलंस ना मला। अगो बाई, अहो मी तर चेष्टेत बोलले होते, तुम्ही खरंच मनावर घेतलं वय चेष्टा? मला खरं सांग, हे तुला कुणी सांगितलं? शितलीने सांगितलं ना कि मामी खायचं प्यायचं सोडून अशा बसल्यात म्हणून? होय तिनेच सांगितले, पण तुमच्या काळजी कुठे सांगितले? मी काय म्हणते, तुम्ही आधी 2 घास खाऊन घ्या बघू, असं स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे धरा। एवढं समजून सांगून बे पोर जरा बी ऐकणं झालं। आपण बोलूया पण आधी तुम्ही खाऊन घ्या हे धरा। अग धरा बघू। अग तुला काय सांगू सुमन, रात्रीला झोपे लागत नाही बघ, निस्ती या पोरीची काळजी लागून राहिली। त्यात ही पोरगी बी एवढी हट्टी आहे का नाही, ढोसक्यात एखादं काय घेतलं कि घेतलं। आता मी आई आहे म्हणून माझं काळीच तुटतंय ग, तू सांग मला, माझी नातवंड मी खेळवावी असं मला नाही का वाटणार सांग बर? होय वाटणारच की, पण तुम्ही कशाला काळजी करताय? वेळ आल्याशिवाय काय होत नाही बघा। आणि जयश्री मस्त हुशार आहे की, एवढी शिकल्या, एवढा चांगला नवरा मिळालाय तिला। अग एवढी हुशार आहे पण ही हुशारी काय चुलीत घालायची का, जरी येळाला कामी येत नसेल तर? आता मला तू सांग की काय आमच्या घरात कायमचा संसार करणार आहे का? अहो असं का म्हणता, त्यांना पण काहीतरी वाटत असेलच की। आता काय माहित बाई, पण हिच्याच नशिबाला असं भोग का लिवल्या तीच काय कळणं झालंय बघ। सुमन तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण
लहानपणापासून का नाही अजिंक्य हिचंच लग्न करायचं म्हणून आम्ही बसलो होतो बघ. आणि छेडीच्या बी मनात तसंच होत. पण अजिंक्यला शिदली आवडली म्हणजे मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही. पण छेडीला ह्या गोष्टीचं लई वाईट वाटलंय बघ. पुष्पाताई, अहो ह्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात, आपल्या हातात थोडी नसतात. आता काय माहित बाई कुणाच्या हातात असतंय. ते झालं तर त्या संजयचं प्रकरण झालं म्हणलं जाऊ ते तिकड. त्यात हे भैयांच स्थळ आलं मग जीवाला लई बरं वाटलं बघ. म्हणलं आता तरी जेडी चांगल्या घरात जाईल. पोरग चांगलं आहे, गावातलं देशमुख आहेत आणि बघण्यातलं बी आहे. तर कशाच काय, त्यांच्या आईनेही असं तमाशा घालून ठेवला आणि ती बी हितच राहायला आले. आता काय करावं, काय बी सुधारणा झालंय बघ. कुणाची नजर लागली माझ्या पोरीच्या संसाराला कुणाच टाव. पुष्पाताई, तुम्ही आधी ही सगळं म्हणत काढून टाका बघू. अहो ज्याच्या त्याच्या नशिबी ज्याचं त्याचं भोग असतेच की ते भोगून संपवलं तर पाहिजेच का नाही. आणि तुम्ही काय काळजी करू नका, जयश्रीचं सगळं मार्गी लागतंय. मला सांगा आपण कुणाचं वाईट केलंय का, मग आपलं का म्हणून वाईट होईल. कठीण काळ आहे म्हणायचं, ही वेळ काय अशीच राहत्या का, हे पण निघून जाईलच की आणि चांगले दिवस नक्की येतील. पण तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे. आता चांगले दिवस कधी येतील त्याचीच वाट बघत बसली बघ. पोरीचं लग्न झालं, आता नातवंड खेळवायला मिळावत एवढीच एक आपली माझी साधी आशा. माझ्या नशिबाला काय सुख आहे सांग बघू. एवढं आपण तीळ तीळ ह्या पोरांसाठी तुटायचं आणि ही पोर अशी वागतात. मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही आधी हे सगळं मनातनं काढा बघू. असला विचार पण डोक्यात आणू नका. सुमन, तू आलीस, बोललीस, लई बरं वाटलं बघ. हाताव हे काय बोलून दाखवायच्या गोष्टी आहेत का, आणि पाहुणं पाय असतात कशासाठी. घ्या, तुम्ही आधी खाऊन घ्या बघू. नाही बघ, नंतर खाते. आपण पार्टीला कुठे जाऊयात? पार्टी पार्टी, ऐक ना, ते स्टँड वरचं हॉटेल आहे ना, तिथे जाऊयात का पवई नाकर आईस्क्रीम खायला जायचं. माझं काय नाही बाबा, तुम्ही म्हणाल तिकडे मी येते. आईस्क्रीम खाणे जाते ना. आज तडको बताय ना. क्या 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 शिदले, तूच बोलवलंस ना, तुलाच करायची नाही ना पार्टी, तूच मुद्दा म्हणून बोलायचं. काय सांगितलं असणार खरंच. काय आहे भाऊजी, आम्ही सांगितलं होतं ना आमची पार्टी आहे म्हणून. तर काय, बायकोशिवाय राहत नाही का? जर आता शेवटचा पेपर होता देऊ दे ना आमच्या बरोबर टाइम. देऊ दे की मी कुठे नाही म्हणते. काय नाही म्हणतोय आता, तू इथेच म्हटलं कसं शक्य. कसं जाणार आता आम्ही पार्टीला, म्हणजे आता परत पार्टी कॅन्सल. नाही गायचं करा की तुम्ही पार्टी, पार्टी झाली की घेऊन जातो तिला. मी काय नाही म्हणतोय तुम्हाला. नाही नाही नाही, आता तसं नाही, आता तुम्हाला या सगळ्याची शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा झाली? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, शिक्षा कसली का? आता हे अन्य आम्हाला पार्टी द्यायची. अगं मग तिकडच्या रस्त्याचं काम चाललंय ना, आपल्याला तिकडे नाही जाता येणार. आता आता पार्टी कॅन्सल. आईस्क्रीम राहील तुम्हाला. गोळा खायला आवडेल का? गोळा नाही, राहू दे. चला बर सांगा. ए तू कुठलं घेणार आहेस अश्विन? मेहरा. हा ए तुला? मला रेड. तुला? मला पण रेड. हा मला ऑरेंज आणि रेड मिक्स. आणि मला एक काला कट्टा. मला पण काला कट्टा.
काय ग, काय झाले आणि अशी एकटीच बाहेर का बसलीस? ती जरा आत उकडत होत ना, म्हणून म्हणलं जरा वाऱ्याला बसाव. अगं तसं नाही म्हणायचं मला, असं बारीक तोंड करून का बाहेर बसलीस असं म्हणते मी. माझ्या मनाला वाटलं म्हणून बसले. हे बाई माझी असं का करते आज? हा हे बघ, असं भरल्या सारल्या घरात घरच्या लक्ष्मीने तोंड पाडून बाहेर बसणं बरं दिसतंय का? चल आज चल. आहो नाही जीजी, तुम्ही जावा, मी येते मागणं. मला जरा एकटीला बसू देत. बर बाया, पण लवकर ये. हा उगत ताटकत बसू नकस. इतका पांडुरंगा. अजून मी बाहेरच बसलाय वे तुम्ही? अग काय नाही, सहजच बसले. अजून कालचा विषय तुमच्या डोक्यात गेला नाही ना? मामी आओ, सोडून द्या किती विषय. असं सोडून द्या म्हणून सोडून देता येते वेग? आज दुपारी सुमन बी आली होती, माद्या घेऊन आली होती. तिच्याजवळ जेव्हा बोलले का नाही तेव्हा बरं वाटलं बघ. मग अग आता काय सांगू तुला, मी जेडी आणि भैयांना जेव्हा अशी डोळ्यासमोर फिरताना बघते का नाही तेव्हा लई त्रास होतो बघ. मामी हे सगळं तुमच्या डोक्यात आहे बर का, तुम्ही त्रास करून घेताय म्हणून तुम्हाला त्रास होतोय. अग असं कसं म्हणतेस शीतले, त्रास करून घेताय म्हणजे काय? मग काय असं सोडून देतेस का सांग बरं? आणि तसं जर केलं ना तर ती त्यांच्या घरी जाणारच नाही. अहो असं काय बोलताय, जात्याल की हो? कस जात्याल सांग बरं, दुसऱ्या कुणाला काय पडली का त्यांची? दुसऱ्या कुणाचं सोड, त्यांचीच त्यांना काय पडलेली नाही. मला वाटलं होत भैया आपलं 4 दिवस राहत्याल, अंतर त्याला त्यांच्या घराचा रस्ता, त्यांच्या आई सोबत भांडून तंडून काय तर करून त्यांच्या घरी जात्याल असं वाटलं होत मला. पण कशाच काय, त्यांना बी हितच करमत वाटत. ती सगळं जाऊ दे, मी म्हणलं जेडी तरी माग लागेल त्यांच्या जायसाठी. पण अग ती बी काय लक्ष घालणं झाली, काय करायचं मग सांग बर. नाही नाही मामी, मला बी पटतय तुमचं. आता तुम्ही एवढं धडपडताय ते बी दिसतय हो, पण आता भैयांना कसं समजवून सांगायचं? आता तुम्ही त्यांना एवढं समजवून सांगत होता तर त्यांनी उलट तुम्हाला चढ घातली आहे का? नाही तर काय, माझं तर डोसकच काम करणं झालंय बघ. हे बघा मामी, त्यांच्याशी बोलून आता काय बी उपयोग नाही बघा. आपल्याला जसं पटलंय का नाही तसं त्यांच्या घरातल्यांना बी पटलं पाहिजे ना. तुम्ही समजवून सांगितलं तसंच त्यांच्या घरातल्यांनी त्यांची समजूत काढली तरच काय तरी उपयोग आहे बघा. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आपण त्यांच्या घरातल्यांशी बोलू? ओ मामी, मी तुम्हाला असं काय नाही म्हणले. आकाशीतले नाही मी तुझं नाव घेत. हे बघ, आपण त्यांच्या आईशी बोलून घेऊया का, काय वाटतंय तुला? बघा आता तस बोलायला काय हरकत नाही म्हणा. शितले तू लई शानी आहेस बघ. आता मला कळतंय काय करायला पाहिजे ते. मला एक आयडिया सुचली. काय काय? इकडे सांगते.